उरण मतदारसंघातील गुळसुंदी येथे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 48 लाख रुपये खर्च येणार असून सुसज्ज असे सभागृह, नदीवरील घाट बांधण्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी तर शंकर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी 41 लाख 50 हजार रुपयांचा निधी गुळसुंदेवासियांना देण्याचे काम आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून दोन्हीही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करत आहेत. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांपासून त्यांची सुटका व्हावी यासाठी दोन्हीही आमदार परिश्रम घेत असून त्यांचे आभार आपण सर्वांनी मानले पाहिजेत, असे मत यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केलं. यावेळी गुळसुंदे सरपंच मीनाक्षी जगताप, उपसरपंच अरुणा पाटील, भाजपचे गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, सदस्य पूजा भोईर, धनश्री गायकवाड, भाजपचे तुराडे गाव अध्यक्ष प्रतीक भोईर, माजी उपसरपंच हर्षल पाठारे, सुजित पाटील, काका गायकवाड, परमेश राठोड, करण गायकवाड, राजू राठोड, मंगेश राठोड, प्रमोद खाणे, विजय गायकवाड, भानुदास गायकवाड, सचिन चव्हाण, ग्रामस्थ राजेश साठे, आर डी पाटील, संतोष सौलकर, शरद ठाकूर, मधुकर मोकळ, योगेश साठे, प्रथमेश पाटील, मनोज पवार, प्रशांत पाटील, मंगेश पाटील, शांताराम मालुसरे, गजानन वीर, जितू गाताडे, अशोक गायकवाड, पोलीस पाटील, प्रमोद विद्वान, वैभव भोईर, दीपक पारंगे, प्रकाश मोरे, बजरंग भागवत, वसंत गोळे, पप्पू मांडवकर, सदस्य महेश पाटील, दीपाली जगताप, जितेंद्र पाटील, रमेश मालुसरे, रचना चव्हाण, आयत्या शीद, अपर्णा चौलकर, सतीश साठे, आशा वीर, काव्या जोशी, आकाश जोशी, रवी जोशी, बाळू जोशी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. अतिशय चांगला रस्ता आपल्या सर्वांसाठी, अतिशय ज्याची मागणी होती त्या रस्त्याची सुरुवातीला 35 लाख रुपये आणून 35 कोटी रुपये आणून तो रस्ता जवळजवळ अर्धवट पाऊन रस्ता झाला होता. आता पुन्हा मला वाटतं रसानीपर्यंत तो चांगला काँक्रीटचा रस्ता होत आहे. त्याची जी कामाची साईज आहे ती बघितली तर मला वाटते 25 वर्षी पुढची आपल्याला पुन्हा काम मागायला नको अशा पद्धतीचं ते काम त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून अशी सर्व कामं या निमित्तानं आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून पनवेल उरणमध्ये होत आहेत. आणि मला वाटतंय आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद दिले पाहिजे, त्यांना आभार मानले पाहिजे त्यांचे की असा निधी सतत आमच्याकडे घ्या. मला वाटतं ते सांगतात का निधी कुठला पाहिजे तुम्हाला, आमच्याकडे असं आमदार प्रशांत ठाकूर सांगतात की आम्हाला शोधायला लागतात गावं कुठल्या गावात निधी काय घ्यावा काय, तशीच परिस्थिती आता आपल्याकडे पण महेश बालदी आणणार आहेत. तुम्हाला सांगायला वाटेल बा कुठं याला त्याला विचारा कसलं काम घ्यायचं आहे, अशा पद्धतीची कामं हे दोन्ही आमदार चांगल्या पद्धतीने करत आहेत. विशेष करून आमदार महेश बालदी साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानतो.